मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रभारी अधिष्ठाता पदी डॉक्टर प्रदीप दीक्षित यांची नियुक्ती झाली आहे. नुकतेच दीक्षित यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेनं सत्कार करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत. मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांची जे जे हॉस्पिटल मुंबई येथे बदली झाली आहे, त्यामुळे सापळे यांच्या रिक्त झालेल्या जागी डॉक्टर प्रदीप दीक्षित यांची शासनानं प्रभारी अधिष्ठाता म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर दीक्षित MD पॅथॉलॉजी आणि MD ज्ञानवैद्यक आहेत. त्यांचे 50 अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. चंद्रपूर आणि नागपूर येथे अधिष्ठाता म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे. बिजेत चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेनं नूतन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर प्रदीप दीक्षित यांचा यथोचित सत्कार करून भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय वनमाने, डॉक्टर प्रकाश धुमाळ, डॉक्टर मतीन शेख, डॉक्टर गुरव, जितेंद्र फाटक, संतोष अडसूळ, पांडुरंग कांबळे, युवराज जाधव आदी उपस्थित होते. आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरजच्या अधिष्ठातापदी डॉक्टर प्रदीप दीक्षित हे सर आज इथं प्रभारी अधिष्ठाता म्हणून हजर झालेले आहेत. डॉक्टर पल्लवी सापळे यांची मुंबई येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या पदावरती सराने आज कार्यभार स्वीकारलेला आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सर्व चतुर्श्रेणी कर्मचारी मिळून आज आम्ही त्यांचा इथे यथोचित हजर झाल्याबद्दल सत्कार करत आहोत. आणि तो सत्कार त्यांनी स्वीकारलेला आहे व त्यांनी आम्हाला ज्या पद्धतीने पल्लवी सापळे मॅडम यांनी जसं योगदान ह्या रुग्णालयाला दिलेलं आहे, तसंच सर ही दोन ठिकाणी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकार काम केलेला आहे अधिष्ठातापदावरती, आणि त्याच पद्धतीने मिरजेतही ते चांगल्या पद्धतीने खरोखरच काम करणार आहेत याची आम्हाला शाश्वती आहे. म्हणून आमच्या सरांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि सरांना या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं सर्व चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.